पाणी शुद्ध स्वच्छ जलाशयात मरलेल्या कमळाचा सुगंध सगळीकडे दरवळत आला. अथवा आपणा तणाव घेऊन द्वारा मंद गतीने वाहत होता. अशा नयनी रम्य वातावरणात काहींना सर्व करताना श्रीकृष्णांनी आपल्या येणूवर अति मधुर अशी काम वाजवणं सुरुवात केली. तो मधुर स्वर ऐकून गोपींचे हृदय प्रेमरसाने भरून गेले. त्या अपाप्याच्या ध्वनीच्या ध्वनीच्या प्रभावाचे वर्णन करू लागल्या. एक गोपी दिसल्या आणि करते त्यावेळी श्यामसुंदर श्रीकृष्ण आणि गौरवर्ण बलराम सुंदर ग्वालपालासह काहींना ध्वनात घेऊन जात असतात ना, अथवा परत एक रजेमध्ये परत येत असतात. त्यावेळी श्रीकृष्णाने आपल्या आधारावर मुरली धरलेली असते आणि प्रेममय गिरत्या नजरेने ते आमच्याकडे पाहतात. त्यावेळी वाटते की त्यांच्या त्या रूप माधुर्याचे सतत काम करीतच राहावे. दुसरी एक गोष्टी म्हणाली, अगं त्या मुरलीने पूर्वजन्मात कोणते तरी पुण्यकर्म केले असेल, त्याचे फळ बघ ना. त्याचे फळ करून तिला भगवंताच्या आदराचे सुधार पालन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. हे सत्य. त्यावेळी श्रीकृष्ण मुरली वाजवतात ना, त्यावेळी मोर आनंदाने नाचू लागतात. पर्वताच्या शिखरावर विचरण करणारे पशु पक्षी एकाच ठिकाणी स्थिर होऊन त्या मधुर मुरलीचा आस्वाद घेऊन मस्त होतात. मुरलीचा मधुर स्वर ऐकला की हरिणी आपल्या मृगुणासह कृष्णाजवळ येऊन थांबतात आणि आपल्या मुखमुखा मोठ्याने श्रीकृष्णांचे रूप सौंदर्याची पात्री मुरलीच्या मधुर ध्वनीमध्ये स्वतःला हरवून करतात. अगं तसे हरिणींची काय कथा. वर्गातील देवदेवी सुद्धा सौंदर्य आणि शिलाची खजाने असलेल्या श्रीकृष्णास पाहतात, आपली सुखदुःख हरवून बसतात. रजातील गायींची सुद्धा हीच अवस्था होते. श्रीकृष्णाच्या मुरलीची कान ऐकतात, ते आपले कान पाठ करून त्या मधुर संगीताचे अमृत पान करतात आणि गायींची लहान लहान वाकडे दूध पिताना श्रीकृष्णाच्या मुरलीचा मधुर ध्वनी कानावर करतात. तोंडातील दूध न घेता तसेच ठेवून त्या गोड संगीताचा आस्वाद घेण्यास ते एवढे तल्लीन न जातात की मुखातील दूध मिळण्याचे सुद्धा त्यांना भान राहत नाही. दुसरी पक्षी म्हणाली, अगो पक्षी प्राणी काय, पक्षी सुद्धा मुरलीचा मधुर स्वर ऐकतात. आवाजाच्या दिशेने उडत घेऊन श्रीकृष्णाच्या जवळ निर्भयतेने बसतात आणि श्रीकृष्णाच्या मुखाचे अवलोकन करीत मधुर सुरांचा आस्वाद एक एक रूपाने घेतात. दुसरी पक्षी म्हणाली, अगो पाणी पशु पक्षीच नाही तर नद्या वृक्ष वेली सुद्धा त्या मधुर स्वरांनी प्रफुल्लित होऊन डोळू लागतात. श्रीकृष्ण बलराम गोपगणांचं मधुर काम घेत उन्हामधून जात असताना त्यावेळी मेघ त्यांच्यावर छाया करतात आणि आपला आनंद व्यक्त करण्यासाठी पाण्याच्या काही प्रेमाचा वर्षाव करून त्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचली जाते. चौथी गोपी म्हणाली, अगं कसे हा गिरीराज गोवर्धन पर्वतर भगवंताच्या भक्तांपैकी एक श्रेष्ठ भक्त आहे. हा पर्वतराज भक्तवत्सल श्रीकृष्ण आणि बलरामांच्या चरणांचा स्पर्श प्राप्त करून आनंदित होतो. हा ग्वालपाल आणि गोमाता स्वतः मोठा सत्कार करतो. स्नान करण्यासाठी घरायची शुद्ध गोड पाणी देतो आणि गोमना ही गुलाबात चारा पुरवतो. बालकृष्णाच्या मधुर मुरलीच्या भीतीला किती म्हणून सांगू तेवढ्या कमी सांगू. श्रीकृष्णांच्या मार्गातील वृक्ष वेली सुद्धा त्यांच्या मुरलीच्या ध्वनीची प्रतीक्षा करी उदयत असतात आणि ती ऐकू येतात तिच्या माधुर्याने रोमांचित होतात. श्रीकृष्णाच्या अशा एक ना अनेक लीला आहेत ज्यांची गोपी आपापसात प्रसिद्धीने वर्णन करून तृप्त होत असत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.